नमस्कार. आज श्रावण कृष्ण तृतीया शक 1940 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता खड्डे बुजवण्याचं काम होणार रात्री. खड्ड्याचे फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी. आणि एका व्यापाऱ्याला 10 लाखांच्या नोटांच्या बदल्यात 12 लाखांची चिल्लर देण्याचं आमिष दाखवून फसवणूक. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खड्डे बुजवण्याचं काम रात्री करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. काल एका बैठकीत महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्डे रात्रीच्या वेळी बुजवण्याचे आदेश दिले. काल रात्रीपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. शहरातील विविध भागातील खड्डे रात्रीच्या वेळी बुजवण्यास सुरुवात झाली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कामाची शहरात फिरून पाहणी केली. महापौरांनी घोडबंदरमध्ये ही पाहणी केली. खड्डे बुजवण्यासाठी महापालिका विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत असून काल रात्री रेडी कॉन्क्रीट मिक्स वापरून खड्डे बुजवले जात होते. खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे माहिती अधिकाराचे कार्यकर्ते संजीव दत्ता यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. संजीव दत्ता हे ठाण्यामध्ये माहिती अधिकाराचं काम करतात. माहिती अधिकारातून माहिती मिळून त्यांनी अनेक गोष्टी उघडकीस आणल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर जांभळीनाका येथील सिद्धिविनायक मंदिरासमोर असलेले खड्ड्यांचे 2 फोटो टाकले होते. काल संध्याकाळी ते महापालिकेत काही कामानिमित्त गेले असता त्यांना संबंधित ठेकेदारानं धमकी दिली. हा ठेकेदार प्रवेशद्वारासमोरच उभा होता. त्यानं दत्ता यांना पाहून शिवीगाळ सुरू केली. तू स्वतःला शहाणा समजतोस का? असे फोटो पुन्हा टाकायचे नाहीत, टाकलेस तर बघून घेईन, अशा शब्दात त्यानं दत्ता यांना धमकावलं. दत्ता यांनी त्यावर अरे मी तुझं नाव सुद्धा घेतलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर या ठेकेदारानं त्यांना आणखी धमकावलं. संजीव दत्ता यांनी या धमकी प्रकरणाची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. उद्या आपलं काही बरं वाईट झाल्यास या ठेकेदाराला जबाबदार धरावं असं संजीव दत्ता यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडेही तक्रार केली असून या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी केली आहे. पब्लिक प्रायव्हेट या नीतीनंतर दीर्घकालीन संतुलित आणि परिणामकारक विकासासाठी देशाला आता पब्लिक प्रायव्हेट नव्हे तर पब्लिक कोऑपरेटिव्ह मॉडेलची गरज असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केलं. सहकार भारती आणि विविध बँका तसंच अन्य सहकारी संस्थांच्या वतीनं रिझर्व्ह बँकेवर संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सतीश मराठे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अनेक सहकारी कायदे हे 100 वर्ष जुने आहेत, ते बदलण्याची गरज आहे. सहकार क्षेत्रासाठी नवे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावं, तसंच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये काही बदल करून त्यात अर्बन बँकांना सामावून घ्यावं अशी 2 महत्त्वाची पावलं उचलण्यासंदर्भात आपण पुढाकार घेणार असल्याचं मराठे यांनी सांगितलं. नीती आयोगानं आपल्या धोरणात सहकार क्षेत्राला प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचंही मराठे यांनी सांगितलं. हमी भाव आणि कर्जमाफी हा शेतकरी कर्जावरील एकमेव उपाय नसून शेतीमालावर 100% प्रक्रिया उद्योग उभे राहिले तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अमेरिकेत शेतीमालावर 80% तर भारतात केवळ 20% प्रक्रिया होते. हे चित्र भविष्यात बदलण्याची गरजही सतीश मराठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम
ठाणेवार्ता.com. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्समध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. तेच तेच दागिने घालण्याचा कंटाळा आलाय, मग दागिने भाड्याने घ्या आणि हवे तेव्हा हवे ते दागिने घाला, तेही माफक भाड्यात. रोज नवा दागिना आता अगदी माफक दरात. NB कलेक्शन, संपर्क 8850300828. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. एका व्यापाऱ्याला 10 लाखांच्या नोटांच्या बदल्यात 12 लाखांची चिल्लर देण्याचं प्रलोभन दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. भाईंदरमध्ये राहणाऱ्या चोगाराम चौधरी यांची स्टीलची फॅक्टरी आहे. त्यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या इस्टेट एजंट मोईन शेख याने चौधरी यांना एका जैन मंदिर ट्रस्टकडे देणगी रूपानं मुबलक चिल्लर जमा होत असल्याचं सांगितलं. ही चिल्लर बाजारात खर्च करणं अवघड जात असल्यानं चिल्लरच्या बदल्यात नोटा दिल्यास जास्त पैसे मिळतात असं त्यांना सांगितलं. चौधरी यांना त्यानं 10 लाखांच्या नोटांच्या बदल्यात 12 लाखांची चिल्लर मिळेल असं आमिष दाखवलं. त्यानुसार चौधरी यांनी मोईन आणि त्याचा भाऊ कलीम शेख यांच्यासह कथित ट्रस्टी संजय पटेल आणि त्याचा साथीदार राजू यांच्याशी बैठक झाली. यामध्ये 10 लाखांच्या बदल्यात 12 लाखांच्या चिल्लरमधील 50,000ची रक्कम मोईन, कलीम आणि राजू कमिशन म्हणून घेतील असं ठरलं होतं. त्यानुसार 24 ऑगस्टला चौधरी कलीमसोबत 10 लाखांच्या नोटा घेऊन सूरज वॉटर पार्क परिसरात आले होते. तिथे त्यांना राजू हा भामटा भेटला. त्यावेळी संजय पटेलनं व्यवहार करण्यासाठी त्यांना वाघबीळ येथील हॉटेलमध्ये आणि नंतर ब्रह्मांड नाक्यावर बोलवलं. तिथे 10 लाखांच्या नोटांच्या बदल्यात 12 लाखांच्या चिल्लरची बॅग चौधरींसोबत असलेल्या पटेल यांचा साथीदार राजूनं ताब्यात घेतली. तो निघत असतानाच रिक्षातून पोलीस गणवेशातील 2 भामटे तिथे आले. त्यातील पोलिसानं राजूला मारहाण करून अटकेचा बनाव केला आणि चौधरी आणि इतरांना पोलीस ठाण्यात नेण्याची तंबी देत चिल्लरसह रिक्षातून धूम ठोकली. अचानक घडलेल्या या प्रकारानं हादरलेल्या चौधरी यांना पटेल यांच्याशी वारंवार संपर्क करूनही रक्कम मिळत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. आता कासारवडवली पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. रक्षण आणि आदर केवळ बहीण आणि रक्षाबंधनापुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्याकरता अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता महिला मोर्चाच्या संयुक्त विद्यमानं नवा अर्थ पुरुषार्थ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह 500 विद्यार्थ्यांनी महिलांना सन्मान आणि आदर देण्यासाठी शपथ घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जाणीव आणि जागृतीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. तर महापालिका आयुक्तांनी वैयक्तिक तसंच प्रशासकीय सहभागातून चळवळ पुढे नेण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं. दिग्दर्शक विजू माने यांनी या विषयाला अनुसरून तयार केलेल्या चित्रफितीचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. हा उपक्रम रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत राज्यातील शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये आयोजित केलं जाणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या हत्येशी संबंध जोडून सनातन संस्थेला काही मंडळी आणि राजकीय पक्ष बदनाम करू पाहत आहेत.
मात्र सनातन सारख्या आध्यात्मिक संस्थेवरील बंदी सहन केली जाणार नाही असा इशारा सनातन संस्थेच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हिंदुत्व निष्ठांनी दिला. सनातन संस्थेच्या समर्थनार्थ काल हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी भव्य निषेध मोर्चा काढला होता, त्यावेळी हा इशारा देण्यात आला. गडकरी रंगातनपासून सुरू झालेला हा मोर्चा गोखले रस्ता केम्ब्रिज बाजीप्रभू देशपांडे मार्ग राममारुती रस्ता गजानन महाराज चौक ते रंगो बापूजी चौक असा काढण्यात आला होता. पुरोगामी गोतावळ्यानं हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातन संस्था यांच्याकडे अंगुली निर्देश करून तपासाची दिशा भरकटवली. दाभोळकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासाच्या आतच गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केल्याचं विधान केलं होतं. मात्र यामुळे खरे मारेकरी मोकाट आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंच ते सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. जे तू हिंदू राष्ट्रम आम्ही सारे हिंदू अनिसम नव्हे तर वैज्ञानिक भोंदू जबाब दो अनिस हत्येचा खटला चालवू नये म्हणून उच्च न्यायालयात जाण्याचे कारण काय सत्याची बाजू आम्ही नेहमीच मांडू आम्ही सारे हिंदू असे फलक मोर्चेकरांच्या हातात होते. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता खड्डे बुजवण्याचं काम होणार रात्री. खड्ड्याचे फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी आणि एका व्यापाऱ्याला 10 लाखांच्या नोटांच्या बदल्यात 12 लाखांची चिल्लर देण्याचं आमिष दाखवून फसवणूक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.